भाजपवर आता कोणताही विश्वास राहिलेला नाही, भास्कर जाधव यांचं वक्तव्य। भाजपवर आता कोणताही विश्वास राहिलेला नाही, भास्कर जाधव। उद्धव ठाकरे यांनी दौरा करावा अशा प्रकारचा आम्ही आग्रह करण्यापेक्षा उद्धव ठाकरे गेले अनेक महिने मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे असं सातत्याने सांगतायत, परंतु मध्यंतरी पाऊसच नव्हता, आता पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लवकरच बाहेर पडतील असं मला वाटतं। सध्या अशा प्रकारचा कोणताही विचार, कोणतीही चर्चा केलेली नाही। भारतीय जनता पार्टीकडून आमच्यामध्ये फूट पाडण्याकरिता, आमच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होण्याकरिता आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याकरिता म्हणून भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या अफवा या पसरवत आहे। परंतु भारतीय जनता पार्टीवर आता कोणताही विश्वास राहिलेला नाही। या मसुद्यामध्ये नक्की काय आहे, समान नागरी कायदा म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणत्या धर्मावर, कोणकोणत्या समाजावर आघात होणार आहे, न्याय मिळणार आहे की अन्याय मिळणार आहे, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलंय। एकंदरीत प्रत्येक पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या राजकीय ज्या काही घटना आहेत त्या घटनेचा एकंदरीत राज्यामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो, त्या संदर्भामध्ये काय राजकीय समीकरणं बदलू शकतात न बदलू शकतात याबाबत पक्षाच्या आजच्या बैठकीमध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी चर्चा केली, उहापोह केला आणि आम्हा सर्वांकडून त्या संदर्भामध्ये आढावा घेतला। उद्धवसाहेब काही दौरा करणार आहेत का, याबाबत काही त्यांनी सांगितलं का राज्य? उद्धवसाहेबांनी दौरा करावा अशा प्रकारचा आम्ही आग्रह करण्यापेक्षा उद्धवसाहेबच गेले अनेक महिने मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे, मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे असं सातत्यानं सांगतायत, परंतु मध्यंतरी पाऊसच नव्हता, आता पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे, त्यामुळं उद्धवसाहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लवकरच बाहेर पडतील असं आम्हाला वाटतं। सध्याची परिस्थिती, एकटा चलवल्याचा नारा द्यायचा आमदारांनी मागणी केली आहे का त्यांच्याकडे? शिवसेना एकटी लढेल आणि ताकदीनिशी उतरेल असं आहे की अशा प्रकारचा कोणताही विचार, कोणतीही चर्चा, पुसटसा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी कुणी केलेला नाही। कारणाशिवाय भारतीय जनता पार्टीकडून आमच्यामध्ये फूट पाडण्याकरता, आमच्या आपसापसामध्ये महाविकास आघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होण्याकरता आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या अफवा ह्या पसरवत आहे, परंतु भारतीय जनता पार्टीवर आता कोणताही विश्वास राहिलेला नाही। आपल्या लोकशाहीमध्ये आणि आपल्या संसदीय कार्यप्रणालीमध्ये एखादा कायदा करायचा असेल मग त्यामध्ये कॉमन सिव्हिल कोडसुद्धा असू द्या, समान नागरी कायदासुद्धा असू द्या, कुठलाही कायदा करण्यापूर्वी एक पहिल्यांदा ड्राफ्ट तयार केला जातो, एक मसुदा तयार केला जातो, तो मसुदा कॅबिनेट समोर चर्चेला आणला जातो, त्याच्यानंतर नजीकच्या अधिवेशनमध्ये तो तिथल्या लोकप्रतिनिधींना, मग पार्लमेंटमध्ये असेल तर खासदारांना, विधानसभेमध्ये असेल तर आमदारांना चर्चेला काय करतात किंवा त्याचा ऑर्डिनन्स सुद्धा काढला जातो। अशा प्रकारची कोणतीही घटनात्मक या ठिकाणी पूर्तता झालेली नाही, विद्यमान सरकारही मसुदा तयार केलेला नाही, हा मसुदा लोकांच्या चर्चेकरता ठेवलेला नाही, त्यामुळं या मसुद्यामध्ये नक्की काय आहे, समान नागरी कायदा म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणत्या धर्मावर, कोणकोणत्या समाजावर आघात होणार आहे, न्याय मिळणार आहे की अन्याय मिळणार आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।